हाय एवरीवन, वेलकम बैक टू योर चैनल। सो आज तुम्हाला आम्ही काही वेगळं दाखवणार आहे। सो काय दाखवणार आपण? आज मटनची भाजी बनवून राहिली, मिनिमम 200 ते 250 लोकांची। सो स्पेशल सावजी भाजी आहे ती, आणि आम्ही तुम्हाला दाखवणार आहे ती रेसिपी। सो आमचे कुक आहे ते बनवणार आहे। आम्ही काही दिवसाआधी आमच्याकडे एक प्रोग्राम झाला होता अन्वीचं, सो आम्ही तेव्हा त्यांच्याकडनंच बनवून घेतली होती। सो खूप टेस्टी भाजी बनवतात ते। सो आजसुद्धा आमच्या घरा साईडला एक प्रोग्राम आहे बर्थडे, सो त्यांनीसुद्धा त्यांनाच इन्व्हाइट केलं आहे भाजी बनवायला। सो आता आपण त्यांची रेसिपी बघूया। ओके, स्वयंपाकाचं काम चाललं आहे, बघा आलू बोंडे रेडी आहे, मटनची भाजी। सावजी मटनसाठी लागणारे साहित्य इथे, आणि इथे तेल मांडलेलं आहे। चुलीवरची भाजी आहे ही, इथं मटनचे पीस आहे, अशी भाजी बनणार आहे। सो लेट्स गो, एक्साइटेड आहे खूप या ब्लॉगसाठी। सो आता तेल गरम करायसाठी टाकलंय दादानी, तर बघू आपण फर्स्ट काय टाकतात ते। पूर्ण नाव सांगा। हे नंदुरकर दादा खूप छान अशी मटनची भाजी बनवतात, आम्ही यांच्याकडनं ट्राय केलेलं आहे आधी। आधी खडा मसाला टाकणार आहे दादा, आता कधी खडा मसाला टाकणार आहे। कांदे टाकलेले आहेत, पार्टनर कांद्याची पेस्ट टाकणार। मस्तपैकी मसाला होता है, आता तेलामध्ये छान कस्तुरी मेथी, सगळे मसाले इथे टाकलेले आहे। आता तिखट, मीठ वगैरे, गरम मसाले, पुन्हा मीठ वगैरे, हळद, मसाला सगळं रेडी झालं आहे। आता दादा पीस टाकता, बघूनच खूप यम्मी यम्मी वाटत आहे, एकदम मस्त मसाला दिसत आहे, चवीदार, छान असा मसाला झाला। स्वतः भाजी शिजत आहे, खाल्लं नाही का त्यांना? सो भाजी इज रेडी, आणि आता दादा बनवत आहे काय आहे, सुंदरी सावजी स्पेशल, सावजी स्पेशल सुंदरी। आमचे कुक दादा, जसं आधी तुम्हाला सांगितली की आमच्या प्रोग्राममध्ये सुद्धा यांनीच
मटनची भाजी बनवली होती खूप टेस्टी आणि आज इकडे प्रोग्राम आहे सो आसुद्यांनी भाजी बनवली. किती वर्षापासून बनवता दादा तुम्ही? 5 वर्ष. 5 वर्षापासून. किती लोकांचं म्हणजे असं क्वांटिटी वगैरे? 2000-2500 असं. हो का? नेहमी ऑर्डर घेत? हो ना. तुम्ही नागबीडचे असतात प्रॉपर? अच्छा, खैरी चकचे पण नागबीडमध्ये वगैरे आजूबाजूच्या परिसरात ऑर्डर घेत असतात. तुम्ही फक्त नॉनव्हेज बनवता का दुसरं काही पण? सगळंच व्हेज वगैरे. हां, तर हे खूप छान कुक आहे. तर तुम्हाला तुमच्याकडे कुठला प्रोग्राम असेल आणि यांना ऑर्डर द्यायचं असेल तर नक्की द्या. सो तुमचं नाव काय? अमृत नंदुरकर. अमृत नंदुरकर म्हणून आहे नागबीडला. सो हां, डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही यांचा नंबर टाकू. सो तुम्ही यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. हां, जर तुम्ही म्हणजे मटनचं जेवण वगैरे तपाडा वाघोबाला किंवा कुठे आपल्या घरीसुद्धा किंवा छोटं मोठं प्रोग्राम, वेजसुद्धा खूप छान बनवतात हे. आम्ही वेजसुद्धा ट्राय केलं आहे. सो कुठला पण छोटा मोठा प्रोग्राम असेल तर दादाला नक्की ऑर्डर द्या तुम्ही. आम्ही दादांचा नंबर देऊ कॉन्टॅक्टमध्ये. सो थँक्यू दादा. काय बोला आणखी? चला ठीक आहे मग, बाय. सो आता आजचा ब्लॉग बघितलं तुम्ही कसं मी तुम्हाला रेसिपी दाखवली मटनची चुलीवरचं, आणि त्या दादांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं की ते कसं नॉनव्हेज आणि व्हेजसुद्धा घेतात ऑर्डर. नक्की त्यांना ट्राय करा. आम्ही सुंदरी ट्राय केली आणि काय म्हणते माझीसुद्धा ट्राय केली, दोन्ही पण खूप मस्त झाले. त्यांनी जितके मेन्यू बनवले सगळं काही मस्त खूप टेस्टी आहे. नक्की त्यांना तुम्ही ऑर्डर द्या. त्यांचं डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देणार दिलेलं आहे. सो नक्की त्यांना तुम्ही ऑर्डर द्या. आणि असंच ब्लॉग बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.